इयत्ता 6वी विषय मराठी पाठ 25वा नवा पैलू लेखिका प्रतिभा पानट जन्म 1942 अमरावती येथील श्री बुल्लीदान राठी मूकबधिर विद्यालयामध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत मूकबधिर व अपंग यांच्या समस्यांची उकल करणाऱ्या अनेक कथा व लेख प्रसिद्ध आहेत बोलू न शकणाऱ्या मुलांची योग्य वेळी तपासणी करून त्यावर उपचार केल्यास ती मुले ऐकू बोलू शकतात त्यासाठी शाळा हा एक चांगला उपाय आहे हे या कथेतून सांगितले आहे पाठाचा परिचय पाहूया दिगू मूकबधिर होता आई त्याला नेहमी दवाखान्यात दाखवायला यायची तिची गाठ वत्सला या शिक्षिकेशी पडली वत्सलाबाईंच्या मुख्यांच्या शाळेत दिगू भरती होतो आजी शेत विकून वत्सलाबाईंच्या नवीन मुख्यांच्या शाळेला पैसे देण्याचा मनोदय व्यक्त करते आजीच्या विचारातील नवीन पैलूचे दर्शन घडते चला तर आपण पाठाला सुरुवात करूया पाठाचं नावच काय आहे नवा पैलू नवा पैलू याचा अर्थ कोणी सांगेल का ठीक आहे मी सांगते नवा पैलू म्हणजेच स्वभावातील वेगळे नवीन भाव किंवा नवा पैलू म्हणजेच नवा दृष्टिकोन मग ह्या पाठामध्ये आजीच्या विचारातील नवीन पैलूंचे आपल्याला दर्शन घडते तिचा नवीन दृष्टिकोन आपल्याला समजतो ते आपण पाहूया आजी आपल्या 4-5 वर्षाच्या नातवाला घेऊन बसमधून उतरल्या आभाळ अगदी गच्च भरून आले होते क्षणभरातच पाऊस कोसळणार असे दिसत होते स्टँडपासून दवाखाना अगदी जवळ असल्याने आजी नातवाला घेऊन चालत निघाली आजीचा नातू दिगू आजूबाजूला पाहत हळूहळू चालत होता चल रे बाबा लवकर लवकर पाऊस सुरू व्हायच्या आत पोहोचलं पाहिजे दवाखान्यात आजी दिगूला म्हणाली पण त्याला सांगून काय उपयोग ऐकू कुठं येते त्याला आजी खंत करत पुटपुटली म्हणजेच काय खंत करणे म्हणजेच काळजी करणे खंत करत पुटपुटली आणि स्वतःशीच पुटपुटत पुढे चालू लागली दवाखान्याच्या बंद दाराकडे आजीचे लक्ष गेले आता कुठे थांबणार आजी विचारात पडली एवढ्यात रिक्षाचा जोराचा आवाज ऐकू आला तिने मागे वळून पाहिले तर रिक्षाच्या समोर दिगू उभा होता आणि रिक्षावाला त्याला काहीतरी बोलत होता अरे पोरा केव्हाचा आवाज देतोय पण धिम्म हलत नाही बहिरा आहे की काय रिक्षावाल्याचे बोलणे ऐकून आजीच्या डोळ्यात चटकन पाणी आले पहा आता दिगू किती वर्षाचा होता तर दिगू 4-5 वर्षाचा होता 4-5 वर्षाच्या नातवाला घेऊन ती कुठे आली होती तर दवाखान्यामध्ये ती त्याला दाखवण्यासाठी उपचार करायला ती आली होती आता उपचार कशाचा तर दिगू हा मूकबधिर होता मूकबधिर म्हणजेच काय तर त्याला बोलायला व ऐकायला येत नव्हते आणि त्याच्यासाठी ती तिच्या नातवाला घेऊन आली होती आणि त्याचवेळी काय झालं ज्यावेळी ती तिथे पोचली दवाखान्यामध्ये त्यावेळी तिला असं दिसून आलं की दवाखाना बंद होता आणि त्याचवेळी जोराचा पाऊससुद्धा कोसळत होता आणि त्याच क्षणी काय झालं की रिक्षाचा जोराचा आवाज दिगूला तर ऐकू येत नव्हता पण आजीला ऐकू आला आणि म्हणून आजीने मागे वळून पाहिलं तर रिक्षाच्या समोर दिगू उभा होता आणि रिक्षावाला त्याला काहीतरी बोलला होता अरे पोरा केव्हाचा आवाज देतोय पण धिम्म हालत नाही धिम्म म्हणजेच काय तर बोजड म्हणजे अगदी त्या जागच्या जागीच आहे अजिबात हलत नाही असं तो रिक्षावाला त्याला म्हणाला आणि त्या एवढंच बोलून तो थांबला का नाही तर आणखीन काय म्हणाला तो बहिरा आहे की काय आणि हे ऐकून आजीला फार वाईट वाटलं कारण तो खरंच बहिरा होता त्याला ऐकू येत नव्हतं त्यामुळे आजीच्या डोळ्यात चटकन पाणी आले ज्या दिवशी दिगू बहिरा आहे असे लक्षात आले त्या दिवसापासून त्याचे घरदार सर्व काळजीत पडले बघा इतका छान मुलगा
पण ज्यावेळी घरच्यांना कळालं की अरे बापरे त्याला ऐकायला येत नाही, आणि त्यावेळी मात्र संपूर्ण म्हणजे घरच्या लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. खूप वाईट वाटत होतं सगळ्यांना. आता गावातल्या लोकांच्या सांगण्यावरून आजी त्याला घेऊन वेड्या आशेने शहराच्या डॉक्टरकडे आली होती. वेड्या आशेने म्हणजेच काय, तर तिला असं वाटत होतं की नाही कुठेतरी माझ्या नातवाला ऐकायला येईल डॉक्टरकडे उपचार करून. दवाखाना बंद होता, बाहेर मुसळधार पाऊस, तशी दिडमूड होऊन ती भिंतीच्या आडोशाला थांबून राहिली. दिडमूड होऊन म्हणजेच काय, दिडमूड होणे म्हणजे चकित होणे. इतक्यात एक तरुण मुलगी वत्सला आजीच्या शेजारी येऊन उभी राहिली. आजी शहराच्या डॉक्टरबद्दल स्वतःशीच बोलत होती. ते सारे वत्सलेने ऐकले होते. रिक्षावाल्याने दिगूला हटकले होते, तेही तिने पाहिले होते. काहीतरी मनाशी ठेवून ती आजींना म्हणाली, बघा आता काय झालं होतं, तर आजीला गावातल्या लोकांनी सांगितलं होतं की अमुक अमुक या ठिकाणी शहरामध्ये दवाखाना आहे, आणि त्यामुळे ती आजी आली होती. परंतु ज्यावेळी आजी दवाखान्यात आली त्यावेळी दवाखाना बंद होता आणि पाऊसही कोसळत होता. मग आता आजी भिंतीच्या आडोशाला थांबली होती. इतक्यातच काय झालं होतं, तर एक मुलगी तिथे आली होती. त्या मुलीचं नाव काय होतं, वत्सला. मग आजी शहराच्या डॉक्टरबद्दल स्वतःशीच बोलत होती आणि हे वत्सला ऐकत होती. आणि वत्सलाने हेही ऐकले होते की रिक्षावाल्याने दिगूला अटकले होते, ते सुद्धा तिने पाहिलेलं होतं. आणि काहीतरी मनाशी ठरवून ती आता आजीला काय म्हणते आहे, तर कोणत्या गावाला जायचं आजी, पाऊस तर फार पडतो आहे. कोण ग बाई तू? माझं नाव वत्सला आहे, शिक्षिका आहे मी, वत्सला म्हणाली. बघा आता वत्सला शिक्षिका होती. असं होय, आता आजी म्हणते, असं होय, मला वाटलं तू एखादी डॉक्टरच आहेस, ज्याच्यासाठी मी शहरात आले होते तो दवाखाना बंद आहे, काय करावं कळेनासं झालं आहे बघ, आजी बोलली. आता आजी वत्सलाला सांगत होती, काय करू तेच कळत नाही, कारण मी आता इतक्या लांबून गावच्या ठिकाणाहून आली होती की नाही आजी शहराच्या ठिकाणी, आणि इतक्या लांबून येऊनसुद्धा एकतर पाऊस होता आणि शिवाय डॉक्टरचा दवाखानासुद्धा बंद होता. आता बघा वत्सला काय म्हणते, एवढ्या पावसात कुठे जाता, या वादळात झाडं बिडळं रस्त्यात पडतात. आजी त्यापेक्षा माझ्या घरी चला. नको, घरी या पोराची आई वाट पाहिल. बघा आता वत्सला ही एक शिक्षिका होती, आता ती काय म्हणते आहे की आजी तुम्ही माझ्या घरी चला, कारण की पावसाचे दिवस आहेत, रस्त्यामध्ये झाडं वगैरे पडतील ना, म्हणून घरी चला माझ्या. पण आजी काय म्हणाली, नको मी काय करते घरीच जाते, त्याची आईसुद्धा वाट पाहिल. पाहू द्या, आजची रात्र माझ्याकडे राहा, उद्या मी तुम्हाला जे काय दाखवीन ते पाहून हसत घरी जाल, वत्सलाने आजीला मोहात पाडले. आजी थोडीशी विचारात पडली आणि मनाशी काहीतरी ठरवून म्हणाली. बघा आता आजी विचारात पडली, आता काय म्हणाली बघूया. आजी असं होय, हसणं मिळणार असेल तर तुझ्या घरी येते मी, गेली 5 वर्षे झालीत हसणं विसरलो आम्ही. आता गेली 5 वर्ष आजी काय म्हणते की आम्ही हसणं विसरलो. मग हे हसणं का विसरली असतील बरं, म्हणजेच दिगू आता 5 वर्षाचा झाला होता आणि दिगूला ऐकू येत नव्हतं, आणि हे जेव्हा त्यांना कळालं होतं त्याचवेळी ते हसणं विसरली होती. त्यांना फार दुःख होतं सगळ्या कुटुंबातील लोकांना. पुढे पाहूया. पाऊस ओसरल्यावर आजी दिगू वत्सलाच्या घरी गेले. जेवणे झाली, गप्पा मारणे सुरू झाले. वत्सला ही मूकबधिर मुलांच्या शाळेत शिक्षिका होती. मूकबधिर म्हणजेच काय सांगितलं मी, तर बोलायला व ऐकायला न येणारी मुले. मग बघा आता ही वत्सला कशी होती, तर अत्यंत आनंदी आणि हसऱ्या स्वभावाची होती. तिने विचार केला की बोलकी मुले शिकतात, हसतात, खेळतात, आनंदी जीवन जगतात, त्यांना कोणीही शिकविली पण ज्यांच्या वाट्याला त्यांना कोणीही शिकविल, पण ज्यांच्या वाट्याला बहिरेपणाचे मुकेपणाचे दुःख आले
त्यांना कोण शिकवणार, कोण सुखावणार, त्या मुखकळ्या कोण उमलवणार, त्यांच्यातील स्वत्व जागून त्यांच्या चेहऱ्यावर अभिमानाचे, विश्वासाचे हास्य फुलवायचे हा पक्का निर्धार करूनच ती मुखबधिर मुलांच्या शाळेत शिक्षिकेचे काम करीत होती. बघा आता ती काय म्हणते की जी मुखबधिर मुलं आहेत त्यांच्यातील स्वत्व कोण जागवणार आहे. स्वत्व म्हणजेच काय तर स्वाभिमान की नाही. आणि तिला जी वत्सला शिक्षिका आहे तिला मुलांच्या चेहऱ्यावरती अभिमान पाहायचा होता, त्यांच्या चेहऱ्यावरती विश्वासचे हास्य फुलवायचे होते. आणि हा सगळा पक्का निर्धार करूनच ती पक्का निर्धार केला होता म्हणजेच काय तर तिने ठाम त्या शिक्षिकेने ठाम निश्चय केला होता आणि म्हणूनच ती मुखबधिर मुलांच्या शाळेत शिक्षिकेचे काम करत होती. आजीशी गप्पा मारत तिने त्यांची सर्व माहिती काढून घेतली. तर विचारले तिने आजीला, इकडच्या तिकडच्या त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. आजी पण कितीतरी दिवसांनी असे मन मोकळे बोलायला मिळाल्यागत बोलत होती. आमच्याकडे कोणीच असं मुखबधिर नाही पोरी, त्यामुळे आम्हाला फार धक्का बसला. आजी हळहळली. वत्सलाला खूप वाईट वाटले. बघा मुलांनो, कल्पना करा, तुम्ही तुमचे डोळे बंद करा, कान बंद करा आणि बघा तुम्हाला कसं वाटतं. डोळेही उघडे ठेवा आणि फक्त कानच बंद करा. बघा तुम्हाला काय ऐकू येईल का? नाही ना ऐकू येणार. मग कसं वाटतं त्यावेळी आपल्याला? कोण काय बोलतं आपल्याला काहीच समजत नाही. किंवा दोन जरी तुम्ही 5 मिनटं डोळे बंद केलात आणि कोण समोरून बोलत असेल तरीसुद्धा तुमचे डोळे आपोआप उघडतील ते ऐक म्हणजे बघायला की अरे कोण काय बोलतं आहे. मग कल्पना करा की ज्या मुलांना ऐकायलाही येत नाही हां त्यांना कसं वाटत असेल. जी मुलं मुखबधिर आहेत ज्यांना बोलता येत नाही, ऐकायला येत नाही की नाही. मग आजीलासुद्धा फार या गोष्टीचं वाईट वाटत होतं. ऐकू येत नाही आता शिक्षिका सांगते काय बघा वत्सला, ऐकू येत नाही म्हणजे सारे संपले असे नाही. शहरात त्याच्या कानांची तपासणी करून त्याचा श्रवण ऱ्हास वेळीच पाहिला असता, त्यानुसार श्रवण यंत्र दिले असते तर आत्तापर्यंत तो ऐकू बोलू शकला असता. किती लवकर हे व्हायला पाहिजे होते. मुलांची पहिली 5 वर्षे म्हणजे भाषा शिकण्याचे वय, वत्सला म्हणाले. बघा श्रवण यंत्र म्हणजेच काय तर ऐकू यावे म्हणून तयार केलेले साधन. आणि श्रवण ऱ्हास वेळीच पाहिला असता म्हणजेच काय त्याला ज्यावेळी हळूहळू ऐकू येणं बंद झालं होतं त्यावेळीच जर त्यांनी लक्ष दिलं असता तर कदाचित आज दिगू बोलूही लागला असता आणि ऐकूही शकला असता. कारण पहिली 5 वर्षे जी असतात ती मुलांची भाषा शिकण्याचं त्यांचं ते वय असतं. म्हणजे असं नाही आहे की मुलं जन्मतात म्हणजे ज्यांना बोलता येत नाही किंवा ऐकायला येत नाही म्हणजे ते आयुष्यभर तसेच राहतात का? नाही, तर श्रवण यंत्राचा वापर करून ते ऐकू शकतात. पुढे पाहूया. दुसऱ्या दिवशी आजीबाईंना घेऊन वत्सला शाळेत आली. मुक्या मुलांची शाळा असते हे पाहून आजीला आश्चर्य वाटलं, कारण आजी खेडेगावात राहणारी होती आणि आजीला माहीतच नव्हतं. हेडफोन्स लावून बसलेली मुले, हेडफोन्स म्हणजेच काय तर ऐकू येण्यासाठी डोक्यावरून कानाला लावण्याचे यंत्र, त्याला म्हणतात हेडफोन्स. हे सगळे आजीला नवलच वाटत होते, आश्चर्य नवल. म्हणजेच शाळेतील हां एक मिनिट हां हेडफोन्स लावून बसलेली मुले, माईकमधून शिकवणाऱ्या बाई, हे सगळे आजीला नवलच वाटत होते. शाळेतील एक बाई एका छोट्या मुलाला यंत्राच्या सहाय्याने गोष्ट शिकवत होत्या हे वत्सलाने आजीला दाखवले. बघा आता शाळेमध्ये एक बाई काय करत होत्या तर एका छोट्या मुलाला यंत्राच्या सहाय्याने गोष्ट शिकवत होत्या आणि हे वत्सलाने आजीला दाखवले. आजी उत्सुकतेने बघत होत्या. पहिल्या बहिऱ्या मुलाच्या तोंडून बाहेर पडलेले उच्चार टिपायला त्यांचे कान सावध झाले होते आणि मूल बाईंसारखेच हसत हसत बोलले तेव्हा तर आजीच्या अंगभर आनंद लहरी उसळल्या. बघा आता काय क्षण होता तो.
बहिऱ्या आजी काय करत होत्या ह्या सगळ्या गोष्टी उत्सुकतेने बघत होत्या आणि बहिऱ्या मुलाच्या तोंडून बाहेर पडलेले उच्चार टिपायला म्हणजे त्या बघत होत्या त्या मुलाच्या ओठाकडे की तो कसं उच्चार करतो आहे आणि ते उच्चार टिपायला त्यांचे कान आजीचे कान सावध झाले होते आणि मूल बाईंसारखेच हसत हसत बोलले तेव्हा आजीने हे पाहिलं आणि त्यांच्या अंगभर आनंद लहरी उसळल्या. आनंद लहरी म्हणजेच काय तर त्यांना खूपच आनंद झाला आनंदाच्या लाटा. यंत्रामुळे बहिऱ्या मुलाला आवाज ऐकू येतो. आवाज आल्याच्या आनंदाने ते मूल आपल्या चेहऱ्याकडे पाहते आपल्या ओठांच्या हालचाली पाहते व तसे बोलण्याचा प्रयत्न करते. तिने त्यांना हिअरिंग एड्स दाखवले. हिअरिंग एड्स म्हणजेच काय तर ऐकू येण्यासाठी वापरायची साधने त्याला म्हणतात हिअरिंग एड्स. आणि इंडक्शन लूप सिस्टमची खोलीसुद्धा दाखवली. तर इंडक्शन लूप सिस्टमची खोली म्हणजेच काय तर साधारण बहिरे असणाऱ्यांसाठी आवाजाची केलेली योजना. काय आजी मग दिगूला ठेवायचं का आमच्या शाळेत आता वत्सला शिक्षिका वत्सलाने विचारलं. आमच्या शाळेत ठेवायचं का दिगूला बघूया आता पुढे. आजी खुदकन हसली अन म्हणाली होय ग माझा दिगू येऊ दे तुझ्या शाळेत. पण असे पुटपुटत आजी एका वेगळ्या स्वप्नात हरवली. आजीला नातवाच्या दुःखावरून सर्वच मुक्यांच्या दुःखाची जाणीव झाली होती. म्हणजे असं नाही की माझ्याच फक्त नातवाला दुःख आहे किंवा त्यालाच ऐकायला येत नाही. त्याच क्षणी आजीला सर्वच मुक्या मुलांच्या दुःखाची जाणीव झाली. तिच्या मनात विचार आला आपल्याही खेड्यात अशी मूकबधिर शाळा काढली तर. मनाशी काहीतरी ठरवून आजी म्हणाली पोरी माझ्या गावी अशी शाळा काढून देशील. आजी शाळा काढायची म्हणजे जागा पाहिजे पैसा पाहिजे यंत्रे किती महाग वत्सला म्हणाली. वत्सला बाई आम्ही खेड्यातले लोक शिक्षणाने अडाणी राहिलो. अडाणी म्हणजेच काय तर अशिक्षित. पण कष्टानं आम्ही शेती खूप कमावली. एक शेत विकलं तर लाखाला जाईल आजी म्हणाली. आता मात्र वत्सला थक्क होऊन ऐकत होती. म्हणजे तिला आश्चर्यच वाटलं आजीचं बोलणं ऐकून. म्हणजे शेत विकून एवढा पैसा देणार तुम्ही मुक्यांच्या शाळेला. हो देणार. अगं बाई माझ्या गावची मुलं शाळेत जातील शिकतील त्यांना वळण लागेल स्वतःच्या पायांवर उभी राहतील. आजीने या मूकबधिरांसाठी काही करण्याचे ठरवले आणि तिने तसे बोलून दाखवले. आजीच्या विचारातील या नव्या पैलूंचे दर्शन होताच वत्सलाचे अंतःकरण भरून आले. बघा नवा पैलू म्हणजेच मी तुम्हाला सुरुवातीलाच याचा अर्थ सांगितला. नवा पैलू म्हणजेच काय तर नवा दृष्टिकोन. आजी अडाणी होती अशिक्षित होती तरीसुद्धा आजीचे विचार खूपच महान होते. बघा आता आजी मी म्हटलं होतं ना उद्या मी जे दाखवीन ते पाहून तुम्ही हसत घरी जाल म्हणून. होय ग वत्सला त्या काळच्या पावसाने माझ्यावर फार उपकार केले. मी शहरातल्या डॉक्टरकडे निघाले होते. तुझ्या रूपात मला डॉक्टरच भेटला बघ आजी हसू लागल्या. आजीच्या उत्तराने वत्सलाही आनंदित झाले तिलाही हसू आले. कालपासून ही आपल्या आईसारखी दिसणारी बाई हसते आजी हसते हे पाहून कसे का होईना दिगूच्या चेहऱ्यावर हसू उमटले. मुलांनो कसा वाटला हा पाठ. खूप छान आहे ना. या पाठाचे काही कठीण शब्दार्थ आहेत. बरेचसे यामध्ये कठीण शब्दार्थ आलेले आहेत ते मी तुम्हाला पाठवणार आहे. PDF करून पाठवते. तुम्ही प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. हा पाठ पुन्हा वाचायचा आहे आणि नीट ऐकायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे. बाय. धन्यवाद.